नऊ वर्षाचं स्वागत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. त्यातच दारू नव्हे तर दूध प्या असा देहूरोड पोलिसांनी संदेश देत नवीन वर्षाचं स्वागत केलंय. नवीन वर्षाची सुरुवात आणि मागील वर्षाचा शेवट दारू न पिता करता दूध पिऊन करा, देहूरोड पोलिसांचं नागरिकांना आव्हान. देहूरोड येथे जुना पुणे मुंबई महामार्ग दौरान सवाना चौक येथे नागरिकांना मसाला दूध वाटप करण्यात आलं. भारतीय संस्कृतीचे आचरण करा. तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे. अल्कोहोलमुळे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. जगात अल्कोहोल घेण्याचे प्रमाण 39% तर भारतात ते 36% आहे. महाराष्ट्रात 41% आहे. दररोज पिणाऱ्यांचे प्रमाण 30% तर कधीतरी पिणाऱ्यांचे प्रमाण 11% आहे. प्रमाण कमी व्हावे म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी हा उपक्रम राबवला होता. 31st दिवशी दारू पिऊन होणारे अपघात, प्राणांतिक अपघाताचा मी अनुभव घेतलेला आहे. माझ्या जीवनातला पहिला गुन्हा पण तो होता. माझ्याजवळचे काही आप्तसोचे पण त्यात असे पीडित झालेले. तर दारूशिवाय नवीन वर्षात स्वागत आपण करू शकतो आणि अतिशय घरच्या सोज्जळपणे आपण करू शकतो. ह्यासाठी मी तरुणाईला एक ऑप्शन द्यावं लागत होतं. त्यांना काहीतरी दुसरा पर्याय देणं जरुरी होतं की तुम्ही नऊ वर्ष स्वागतच करू नका हे असं म्हणण्यापेक्षा अशा तऱ्हेनं करावे. हे अशा प्रकारचं ऑप्शन त्यांना दिलेलं एक हेल्दी ऑप्शन आहे. नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण लहानपणापासून संस्कार आहे आपल्यावर, संस्कृतीचं आपल्या दूध पिऊन मोठं ताकदवान होतो. त्या अनुभवाच्या आधारे आपण हे दूध वाटप नऊ वर्षाला सुरू केलेलं आहे, जेणेकरून नऊ वर्षाचं स्वागत आपण हेल्दीपणाने करू, आनंदाने करू आणि दारूविरहित व्यसनमुक्त होऊन आपण घरी जाऊ. जेव्हा आपले घरचे स्वागत करेल तर निश्चितच त्यांना खूप खूप आनंद होईल. तो आनंद कोणत्या कमाईतून येणार नाही इतका मोठा आनंद असेल. माझा मुलगा, माझा नवरा, माझे वडील सुखरूप घरी आले हा एक आनंद खूप मोठा असतो. तो आनंद आपण दूध पिलवून जर नवीन वर्ष साजरं केलं तर निश्चितच होणारे अपघात, प्राणांतिक अपघात व त्याच्यातून होणारे भांडण, मारामाऱ्या ह्या सगळ्या टाळू शकतात आणि एक सुखरूप नवीन वर्ष आपल्याला मिळू शकतं. हीच एक मनात अपेक्षा होती. म्हणून मी देवकरांना हाक मारली, देवकरांनी साथ दिली आणि आज असा एक सुंदर प्रोग्राम, एक सुंदर अशी पहाट नववर्षाची इथं साजरी होताना दिसत आहे. धन्यवाद.